हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण CD, CU, UU, ठीक आहे, म्हणजे या ज्या टेस्ट आहेत ट्रायक्झियल अंडरच्या ज्या टेस्ट आपण कन्सिडर करतो सॉइल मेकॅनिक्समध्ये ड्रेनेज कंडिशनच्या अंडर, ठीक आहे. तर अनकन्सोलिडेटेड अनड्रेन, दॅट इज UU, देन कन्सोलिडेटेड अनड्रेन अँड कन्सोलिडेटेड ड्रेन टेस्ट, ठीक आहे. तर याने तिन्ही टेस्ट ह्या ट्रायक्झियल टेस्टिंगमध्ये आपण यूज करतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या ज्या टेस्ट आहे एक्झाममध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स विचारले जातात ते बघा. तर त्याच्यासाठी आपल्या याच्याकडं काही ट्रिक्स पण आहेत, ठीक आहे. तर CD, UU अँड UU टेस्ट, ठीक आहे. सो CD मीन्स कन्सोलिडेटेड ड्रेन, ठीक आहे, कन्सोलिडेटेड ड्रेन, ठीक आहे. ड्रेन टेस्ट मीन्स वॉट? ड्रेन म्हणजे सँडमधून वॉटर हे ड्रेन आउट होऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळं CD हे तुम्ही सँडसाठी यूज करू शकता. या प्रकारे तुम्ही ट्रिक वापरून ते लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. ड्रेनेज कंडिशन म्हणजेच, ड्रेनेज म्हणजेच काय? एक्सपल्शन ऑफ पोअर वॉटर, ठीक आहे. पोअर वॉटर जे असतं सॉइल सर्फेसमध्ये ते एक्सपल्शन होणं म्हणजे रिमूव्ह आउट होणं, ठीक आहे. तर हे दोन्ही पण स्टेजला, ठीक आहे, म्हणजे ड्रेनेज कंडिशन्समध्ये दोन स्टेज असतात. एक फर्स्ट कन्सोलिडेशन स्टेज, ठीक आहे, आणि एक फायनल स्टेज, ठीक आहे. त्याच्यानंतर CD टेस्ट विल बी प्रेफर्ड फॉर लाँग टर्म स्टॅबिलिटी, ठीक आहे. देन CU कन्सोलिडेटेड अनड्रेन टेस्ट, ठीक आहे. अनड्रेन म्हणजेच काय? क्ले, म्हणजे क्लेमधून ड्रेनेज पॉसिबल नाही आहे, त्यामुळे त्याला अनड्रेन, आणि सी म्हणजे क्ले, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. अँड CU टेस्ट विल बी प्रेफर्ड फॉर इमिजिएट स्टॅबिलिटी, सडन ड्रॉडाऊन, ठीक आहे. अर्थ डॅम्समध्ये जे सडन ड्रॉडाऊन्स होण्याचे पॉसिबिलिटी असते त्या केसमध्ये तुम्ही CU टेस्ट ही प्रेफर करू शकता, ठीक आहे. त्यानंतर UU अनड्रेन, अनकन्सोलिडेटेड अनड्रेन टेस्ट, ठीक आहे. दिस इज ऑल्सो प्रेफर्ड फॉर क्ले, सॅच्युरेटेड क्ले सॅम्पल, ठीक आहे. इट इज प्रेफर्ड फॉर लो परमिएबिलिटी, फास्ट लोडिंग, दॅट इज रॅपिड कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज, शॉर्ट टर्म स्टॅबिलिटी, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ते इथं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर हा क्वेश्चन रेल्वे JEEचा जो क्वेश्चन झाला होता, JEEचा जो क्वेश्चन पेपर होता RRBJEE 2019, ठीक आहे. तर इमिजिएट स्टॅबिलिटी ऑफ अनलोडिंग प्रॉब्लेम, दॅट इज एक्सकॅवेशन ऑफ क्ले, ठीक आहे. तर त्या केसमध्ये पण तुम्ही UU ही जी टेस्ट आहे ती वापरू शकता. त्यानंतर हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हा क्वेश्चन ॲक्च्युली WCD 2019 विचारलेला, ठीक आहे. सॅच्युरेटेड नॉर्मली कॉन्सन्ट्रेटेड सॉईल अँड ड्राय सॉईल, ठीक आहे. याच्यामध्ये स्केम्प्टन पोअर प्रेशर कोएफिशियंट A&B किती असतो, तर यावर जनरली WCD क्वेश्चन विचारलेला आहे. आणि हे काही क्वेश्चन्स आहेत जे ड्रेनेज कंडिशन्स ड्रेनेज टेस्टवर विचारलेल्या क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर हा RRBJEEचा क्वेश्चन आहे. चार द फॉलोइंग अप्रोप्रिएट ट्राइज टेस्ट असेस द इमिजिएट स्टॅबिलिटी, ठीक आहे. सो इमिजिएट स्टॅबिलिटी UU टेस्ट आपण इथं बघितलंच. इमिजिएट स्टॅबिलिटी, ठीक आहे. त्यानंतर हा PWDJEEचा क्वेश्चन, ठीक आहे. टेस्ट कंडक्टेड फॉर सॅच्युरेटेड कोएझिव्ह सॉइल, ठीक आहे. अगेन अनकन्सोलिडेटेड अनड्रेन टेस्ट, ठीक आहे. आता बघा, कोएझिव्ह सॉइल म्हणजेच काय? क्ले. मग क्लेमध्ये ड्रेनेज ऑकर होतं का? नाही, म्हणून ही टेस्ट नाही येणार, ठीक आहे. म्हणजे ड्रेनेजची जी कंडिशन आहे ती इथं ऑकर नाही होणार, ठीक आहे. सो अनड्रेन कंडिशन ऑकर होऊ शकते आणि अनकन्सोलिडेटेड, ठीक आहे, म्हणजे क्ले पार्टिकल्स अनकन्सोलिडेटेड असतात, त्यामुळं ही टेस्ट तुम्ही तिथं प्रेफर करू शकता. तर ह्या ट्रिक्स वापरून पण तुम्ही ह्या प्रकारचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकता. आणि ह्या स्केम्प्टन पोअर प्रेशर कोएफिशियंट B, ठीक आहे, ह्या आपण जो डेटावर बघितला त्याच्यातलाच एक क्वेश्चन WCD 2019 विचारलेला, ठीक आहे. सो ह्या प्रकारे तुम्ही एकदम शॉर्टकट वेमध्ये स्टडी केला तर तुम्हाला तो बेनिफिशियल राहील एक्झाममध्ये, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स.